माझ्यासाठी नाही तरी शाळेसाठी निदान बाबांसाठी तू थोडीशी ताई प्लीज मला थोडासा वेळ दे विचार करायला. ही प्रियांका राव असं काही करू शकेल? करू शकते. सावरे मी आपलं घर विकलं. असं असं का केलं बाबा? माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तीड दमडीचा इन्स्पेक्टर मला बाहेर जायला सांगतो. आणि पैसे जमले नाही तर शाळा हातातून जाणार, आणि शाळा जर गेली तर माझी सगळीकडे चिथू होणार. सावरे मी आपलं घर विकलं. आपल्या शाळेला वाचवण्यासाठी मला हे करावंच लागलं. आत्ता मी पैसे दिलेले आहेत, पण येत्या 15 दिवसात जर त्याला पुढचे पैसे दिले नाही तर मात्र आपण आपली शाळा नाही वाचवू शकणार. सावरे मला जेवढं शक्य होतं तेवढं मी सगळं केलं. आता मात्र पुढे सगळं तुलाच करायचंय पोरी. हॅलो. हॅलो नेहा, आई बोलतीये. हां बोल आई, कसा काय फोन केलास? एक वाईट बातमी सांगायला. काय काय झालं नेहा? आपलं आष्टीचं घर विकलं. काय? आई अगं पण अगं शाळा वाचवण्यासाठी भाऊजींना हा निर्णय घ्यावाच लागला ग. पण नेहा मला वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की तुला हे सगळं माहीत असून सुद्धा तू त्यांची मदत केली नाहीस. आई अगं 2 करोड रुपये तुझ्यासाठी काहीच नव्हते ग, तरीसुद्धा का वागलीस तू असं? तुला आपल्या माणसांपेक्षा पैसा जास्त महत्वाचा वाटायला लागला? माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती नेहा. आई तू काय बोलतेस? खरं तेच बोलते. भाऊजींवर एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा तू त्यांच्या मदतीला नाही धावलीस. त्यांनी तुला वेळोवेळी जपलं, सांभाळलं, आधार दिला, आणि तू मात्र आईन संकटाच्या वेळी त्यांच्याकडे पाठ फिरवलीस. आई तुला ठाऊक आहे ना नेहा, भाऊजी फार स्वाभिमानी आहेत. ते तुझ्याकडे कधीच पैसे मागणार नाहीत, आणि त्यांनी मागितलेही नाही. पण तू स्वतःहून तर देऊ शकली असतीस ना? आई मी जरी काकांना पैसे दिले असते तरी त्यांनी ते घेतले नसते, आणि हे तुला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुला जर असं वाटत असेल की मी हे सगळं मुद्दाम केलंय तर ते चुकीचं आहे. आई अगं काकांना पैसे द्यायला माझ्याजवळ पैसे असायला हवेत ना. एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीण तू. हे बघ आई, ती संपत्ती, ती इस्टेट हे सगळं माझं नाही आहे, सगळं शार्दूलच्या मालकीचं आहे ते. मी इथे फक्त केअरटेकर म्हणून आहे, आणि हे तुला याआधी सांगितलंय मी. हे बघ आई, स्वाभिमानाचे धडे मी काकांकडूनच घेतलेत, आणि दुसऱ्याच्या संपत्तीतून पैसे उचलून आपल्या लोकांना देणं हे माझ्या स्वाभिमानात बसत नाही. आणि जरी मी तसं केलं असतं ना तरी ते काकांना आवडलं नसतं याची मला खात्री आहे. तरी तुला जर असं वाटत असेल की मी कृतज्ञ आहे तर ठीक आहे, तुझा आरोप मान्य आहे मला. तसंही आजपर्यंत कुणाला सूट देऊ शकले नाही मी, असं लोक म्हणतातच. आता हेही म्हणतील नेहा. हो आई. आई अगं इतरांनी आपल्याविषयी बोलणं फार वाईट वाटत नाही त्या गोष्टीचं, पण जेव्हा आपलेच लोक बोलतात ना तेव्हा जिवारी लागतं ग. माझ्या दृष्टीने मी जे काही केलं ते योग्य होतं. आता तुला जर ते अयोग्य वाटत असेल तर तो तुझा प्रश्न आहे. आणि मी काकांना मदत करू शकले नाही, पण सत्य मात्र हेच आहे आई की आपलं घर विकल्याचं दुःख जितकं तुला होतंय ना तितकंच मलाही आहे. आणि मी आपल्या घरासाठी काहीच करू शकले नाही, त्याबद्दल जमल्यास मला माफ कर. बघा इन्स्पेक्टर, हे जरा अति होतंय. कायदा मलाही कळतो. एक तर कुठलाही पुरावा नसताना तुम्ही उगाचच माझ्यावर आरोप करताय,
मला इथे चौकशीसाठी बोलवलं, मला नको नको ते प्रश्न विचारताय. वेल, आणि माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी काय करते त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही आहे, आणि हे कायद्याच्या चौकटीत अजिबात बसत नाही. हे बघा मॅडम, कायदा आम्हालाही कळतो, कायदा आम्हाला शिकू नका. तो जर तुम्हाला कळला असता ना, तर तुम्ही विचारपूस करण्यासाठी मला इथे बोलवलंच नसतं. आणि शिवाय, एका स्त्रीची चौकशी करण्यासाठी एक लेडी कॉन्स्टेबल हवीच, आणि ती इथे नाही आहे. आणि यासाठी मी तुमच्या विरुद्ध तक्रार करू शकते. माझे वकील तुम्हाला कोर्टात खेचून तुमच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावाही करू शकतात. हो मॅडम, फुकटच्या धमक्या देऊ नका. मलाही माझ्या मर्यादा आहेत, कायदाही कळतो मला. तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, काय करायचं ते करा, मग मी पण बघतो काय करायचं ते. हे तुम्ही बरोबर नाही करत आहात इन्स्पेक्टर, लक्षात ठेवा. आम्ही काय चूक करतो आणि काय बरोबर आहे ते लवकरच लवकर जगापुढे येईल. निघा. साहेब, तुम्ही तिला असंच का पाठवून दिलं? अरे, तिच्या विरुद्ध आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे, तो आधी शोधावा लागेल. तुम्ही असं करा, उद्याच्या उद्या एक पोलीस स्टेशनमध्ये लेडी कॉन्स्टेबल बोलावून घ्या, मग त्यांची रवानगी सिद्धी तुरुंगातच होईल. भाऊजी, झाली का ग सगळी तयारी? हो झाली. इतक्या लवकर? नाही, म्हणजे तसं थोडं सामान ठेवलंय वरती, आता उद्या जाताना घेऊ बांधून. बरोबर. काय गंमत आहे बघा, या घरातली एक एक वस्तू जमवताना इतकी वर्ष लागली, आणि आता गुंढाळायच्या म्हणजे काही तासच पुरले त्याला. आयुष्य असंच असतं, जुळवणं खूप कठीण असतं, तोडणं खूप सोपं. या घराशी आपलं असलेलं नातं इतक्या सहजासहजी नाही तुटणार भाऊजी. दगड विटा माती यांनी बांधलेला आडोसा म्हणजे नाही आहे हे घर. आपल्या सगळ्यांच्या भावना रुजल्या तिथे, सगळ्यांची मनं अडकली. इतक्या वर्षांची ही साथ इतक्या सहजासहजी नाही सुटणार. उमा, तुला इतका त्रास होणार असेल तर मी हे घर नाही विकत. हा, पण शाळा मात्र नाही वाचवता येणार. नाही भाऊजी, तुम्ही शाळेला काही होऊ देऊ नका. कसं आहे ना, आपण आपल्या मनाची समजूत घालू शकतो, पण शाळेत शिकणाऱ्या एवढ्या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान आपण कसं काय भरू शकणार आहोत? खरंय, आणि म्हणूनच हे घर विकण्याशिवाय आता पर्याय नाहीये, दुसरा मार्गच नाहीये माझ्याजवळ. खर तर धनंजयची इच्छा होती की भाऊजी, त्यांचा आता आपल्याशी आणि या घराशी कसलाच संबंध राहिलेला नाही, तेव्हा त्यांना काय वाटतंय ह्याचा विचार करायची काही गरज नाही. राहता राहिला माझा प्रश्न, तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य, पण भाऊजी हे घर सोडून आपण कुठे जाणार आहोत? इथे राम मंदिर चौकात मी एक भाड्याने घर बघितलंय, राहू तिथे काही दिवस. घर लहान आहे, इतकं मोठं नाही आहे, पण हे जप्तीचं संकट टळलं, सगळं काही सुरळीत झालं तर आपल्याला एखादं छोटंसं घर घेता येईल. इतकं मोठं घर घेणं आता शक्य नाही होणार. तसंही आता एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे म्हणा आपल्याला? इन्मिन तीन माणसं तर राहणार, तुम्ही, मी आणि अंतरा. अंतरा कुठे? अहो, ती आत बसली आहे.
म्हणजे तुमची वाट बघतीये जेवायला. खरं तर मी हे सांगायला आले होते पण बोलता बोलता विसरले झालं. मग तुम्ही येताय ना मी वाढायला घेते. तू हो पुढे मी आलो. बर इन्स्पेक्टर साळवे. यस सर. आपण? मी इन्स्पेक्टर तुंगारे, क्राईम ब्रांच. नाईस टू मीट यू सर. थँक यू. साळवे, ही तुमच्या बदलीची ऑर्डर. तुम्हाला मुंबईला पाठवलं जातं. बदली? पण का सर? वरून ऑर्डर आली आहे, त्यामुळे आजपासून इथला सगळा चार्ज माझ्याकडे आहे. साळवे, तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. तुम्ही तुमचं काम चोख व्यवस्थितपणे पार पाडलंय, पण राजाराम पांढरेंच्या केसचं इन्व्हेस्टिगेशन मी करावं अशा ऑर्डर वरून आहेत, त्यामुळे आजपासून ही केस मी हँडल करणार आहे. मला कळतंय की हा तुमच्यावर अन्याय आहे, पण आपण काय करणार? शेवटी वरिष्ठांची मर्जीही सांभाळावी लागणारच. ठीक आहे सर, पण हे करणं चुकीचं आहे. राजाराम पांढरे यांची केस मी अंतिम टप्प्यावर त्या आणून ठेवलेली आहे, आणि अशा वेळेला माझी बदली करणं म्हणजे. डोंट वरी इन्स्पेक्टर, तुम्ही मला या केसची सगळी डिटेल्स द्या. या केसचा निर्णय योग्य तोच लागेल, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आजपर्यंत केलेलं इन्व्हेस्टिगेशन मी वाया जाऊ देणार नाही, हा शब्द देतो मी तुम्हाला. ठीक आहे सर, मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. थँक्यू. पण मी जे इन्व्हेस्टिगेशन केलंय त्यामध्ये मला एकाच व्यक्तीवरती संशय येतोय. कोणावर? प्रियांका रावर. प्रियांका राव. ताई साहेब, तुम्ही वकील संबंध मागायला गेला होतात ना? हो. आता कशी त्यांची तब्येत? बरी आहे. काय होऊन बसलंय ताई साहेब? मोठे साहेब गेल्यापासून ह्या घरावर कसलं ना कसलं सतत संकट येत. देवाच्या मनात काय आहे कोण जाणे. खरंच बाबा, का हो सोडून गेलात आम्हाला? तुम्ही गेल्यापासून इथलं सगळंच चित्र बदललंय. काहीच चांगलं घडत नाहीये. बाबा, तुम्ही माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकून गेलात, पण ती सांभाळण्याची ताकद नाहीये माझ्यात. मी खचले, मी पूर्णपणे खचले बाबा. हॅलो. कोण? नेहा माने. हो, बोलते. मी इन्स्पेक्टर तुंगारे बोलतोय. इन्स्पेक्टर साळवेंच्या जागी बंदी होऊन आलोय. ओ अच्छा, बोला ना इन्स्पेक्टर साहेब. मॅडम, राजाराम पांढरेंवर झालेल्या हल्ल्याची केस मीच बघणार आहे. बर. याआधी या केसचं जे इन्व्हेस्टिगेशन झालं होतं त्याची सगळी सूत्रे साळवेंनी माझ्याकडे सोपवली आहेत. पण इन्स्पेक्टर साहेब, साळवेंची बदली होण्याचं कारण? रुटीन बदली आहे, कोणी मुद्दाम घडवून आणलेली नाही आहे. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला जर या केसबद्दल काही माहिती द्यावीशी वाटली तर तुम्ही मला फोन करून सांगा. बाय द वे, प्रियांका रावची चौकशी आम्ही केली आहे, म्हणजे साळवे बोलले तिच्याशी, पण तिने काही फारसं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे, त्यामुळे आमचा तिच्यावरचा संशय आणखी बळावला आहे. आम्हाला अशी आशा आहे की तिची जर कस्टडी देऊन चौकशी केली तर ती काही बोलेल, पण यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल. पण इन्स्पेक्टर साहेब, मी काय मदत करू शकते तुमची? आम्हाला तुमच्याकडून एक स्टेटमेंट लिहून हवं आहे की राजाराम पांढरेंवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात तुमचा संशय प्रियांका राववर आहे असं. म्हणजे असं की आम्ही त्या आधारावर तिच्यावर वॉरंट इश्यू करू शकतो. हो, पण मॅडम, मला माहिती मिळाली आहे की तुम्ही सुद्धा एकेकाळी इन्स्पेक्टर होता, साळवेंनी सांगितलं आहे मला, त्यामुळे तुम्हाला या प्रोसिजर माहीत असतीलच.
त्यामुळे प्लीज कोऑपरेटिव्ह. इन्स्पेक्टर साहेब, मला थोडासा वेळ हवाय विचार करायला. मी तुम्हाला फोन करून कळवते. ठीक आहे, पण खूप वेळ घेऊ नका. हो, ओके, बाय. नेहा, राजाराम काकांची तब्येत कशी आता? जिवंत आहेत अजून. तुला सरळ बोलताच येत नाही का ग? मी काळजीने विचारपूस करतो त्यांची. हो का? एवढीच जर काळजी वाटत होती तर स्वतः जाऊन का नाही विचारपूस करून आलास? की समोर जायची लाज वाटत होती त्यांच्या? मी भेटायला गेलो होतो त्यांना, पण तेव्हा ते शुद्धीवर आले नव्हते. आता आलेत ना, मग आता का नाही जात? खरं तर राजाराम काका जिवंत आहे हे ऐकून तुझी झोप उडाली. ते मेले असते तर बरं वाटलं असतं ना तुला? म्हणजे ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर झाली असती. शट अप. वाटेल ते काय बोलतेस तू नेहा? तुला काय वाटतं ते जगू नये असं वाटतं मला? हे सगळं मी केलंय. हे सगळं कुणी केलंय ना ते कळेलच. पोलीस तपास करतायत, सत्य काय आहे ते येईल सगळ्यांसमोर. नेहा, मी काहीही केलेलं नाहीये. तू उगीच संशय घेतेस आमच्यावर. मला वाटतं तूच सांगितलं असशील त्या पोलिसांना काहीतरी, म्हणून पोलिसांनी प्रियांकाला ताब्यात घेतलं. पण एक लक्षात ठेव, राजाराम काकांवर झालेल्या हल्ल्याशी माझा किंवा प्रियांकाचा काहीही संबंध नाही. कळलं तुला? हे बघ शार्दूल, मी कोणाला काहीही सांगितलेलं नाही आणि मी सांगितलंय म्हणून पोलीस कोणाला कशाला ताब्यात घेतील रे? त्यांना प्रियांकावर संशय होता म्हणून त्यांनी तिला चौकशीसाठी पोलीस चौकीवर बोलवलं. आणि जर त्यांचा संशय पक्का झाला ना तर उद्या अटकही करतील तिला. कसं आहे ना शार्दूल, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या कचाट्यातून फार काळ वाचू शकत नाही तो. तेव्हा जाऊन सांग तुझ्या त्या मैत्रिणीला, जर तिने काही केलं असेल तर फार काळ वाचणार नाही ती. लवकरात लवकर पोलीस ताब्यात घेतील तिला. हा बोल शार्दूल. अरे बोल काय, कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय, कुठे आहेस तू? अरे मोबाईल सायलेंटवर होता त्यामुळे मला कळलं नाही. पण काय झालंय? झालं नाही, होणार आहे. काय होणार आहे? प्रियंका, तुला अटक होणार आहे. काय? पक्की बातमी आहे माझ्याकडे प्रियंका. पण तुला कोणी सांगितलं हे? हे बघ, कोणी सांगितलं यापेक्षा तू यातनं कशी निसटू शकशील यावर विचार कर. शार्दूल, अरे पण मी खरंच काही केलेलं नाहीये. मला का अटक होतीये शार्दूल? मला पोलीस स्टेशनला जायचं नाहीये आणि मला तुरुंगात अशीबात जायचं नाहीये शार्दूल. मी काहीच केलेलं नाहीये शार्दूल. प्लीज मला वाचव यातून शार्दूल. हो हो प्रियंका, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. हा, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. मी बघतो काय करायचं ते. शार्दूल खरंच मला त्या तुरुंगात जायचं नाहीये. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत शार्दूल. हे बघ प्रियंका, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला तुरुंगात जाऊ देणार नाही. त्याच्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. थँक्स शार्दूल. आणि हे बघ, स्वतःची काळजी घे, सावध राहा. हो बाय, मी तुला करतो थोड्या वेळाने फोन. बाय, टेक केअर. काय करू, काही कळेनासच झालंय. ही सगळी भानगड माझ्याच अंगावर उलटणार तर नाही ना? माझं नाव इन्स्पेक्टरना कोणी सांगितलं तर नसेल? The
हर्षचा हे नेहमीचाच असतो. जेव्हा गरज लागते तेव्हा कधीच कामाला येत नाही. काय करू आता? म्हणजे शार्दूलने सांगितलेली खबर खरी निघाली. खाली पोलीस उभा आहे तर माझी काही खैर नाही. निरंजन कुठे बघूया? तो काहीतरी मदत करेल. हॅलो निरंजन, अरे कुठे आहेस तू? शट अप निरंजन, मी काय सांगते तेवढं ऐक. निरंजन, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आपल्या आपल्या घराबाहेर एक पोलीस उभा आहे. मला वाटतं पोलीस माझ्या मागावर आहेत. आय थिंक मला इथून कसंही करून निसटायला लागणार आहे. आय नो हे सगळं कठीण आहे, पण माझ्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तू एक काम कर, तू लवकरात लवकर इकडे ये आणि त्या पोलिसाला बोलण्यात गुंतवून ठेव. मी कसंही करून इथून निसटते. आणि हो, लवकर ये, फार वेळ लावू नकोस.